इचलकरंजी शहरातील शापूर येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकाजवळ घरगुती गॅस सिलेंडरचा स्फोट होऊन पती पत्नी मरण पावल्याची घटना आज घडली. घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, सकाळी 10:15 सुमारास मोठा स्फोट झाल्याचा आवाज शापूर परिसरातील नागरिकांनी ऐकला व घरगुती गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्याचे स्पष्ट झाले. स्फोटाची तीव्रता इतकी मोठी होती की घराची कुंभी अंदाजे 20 फूट उंच उडून खाली पडली, तर घराचे पत्रे छिन्न छिन्न होऊन 300 मीटर लांब उडून गेले आहेत. घरातील प्रापंचिक साहित्याचेही मोठे नुकसान झाले असून घराच्या भिंतीला भगदाड पडले आहे. सदर घरात नदीम मुबारक शेख व समीना नदीम शेख हे दाम्पत्य भाडेकरू म्हणून 6 महिन्यापासून राहतात, तर त्यांना 1 6 महिन्याचे बाळ देखील आहे. आज झालेल्या स्फोटात नदीम मुबारक शेख वय 32 वर्ष यांचा जागीच मृत्यू झाला, तर पत्नी समीना नदीम शेख यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. सुदैवाने त्यांचे 6 महिन्याचे बाळ सुखरूप आहे. घडलेल्या घटनेमुळे नातेवाईकांनी हंबरडा फोडला. स्फोटाचा आवाज ऐकून भागातील नगरसेवक उदय पाटील तात्काळ दाखल झाले व जखमींना उपचारासाठी दवाखान्यात हलवले. घटनास्थळी शहापूर पोलीस ठाण्यातील पोलिसांनी धाव घेऊन पंचनामा केला व मृतांचे शवविच्छेदन करण्यासाठी IGM रुग्णालयात पाठवले. सदर परिसरात बघ्यांची मोठी गर्दी जमली होती, तर घडलेल्या घटनेमुळे शहरात हळहळ व्यक्त होत आहे. सदर घटनास्थळाची माहिती मिळताच माजी मंत्री प्रकाश आवाडे, आमदार सुरेश आळवणकर यांनी भेट देऊन नातेवाईकांची विचारपूस केली. माजी बांधकाम सभापती भाऊसो आवळे व रणजित अनुसे यांनी भागातील घाबरलेल्या नागरिकांना धीर देण्याचा प्रयत्न केला. सदरचे हे कुटुंब गेल्या बऱ्याच वर्षापासून शापूरमध्ये भाड्याने राहत होतं आणि आज सकाळी अचानक गॅस टाकीचा स्फोट झाल्यामुळं जाग्यावरच हा या ठिकाणी मयत झालेला आहे. त्यानंतर त्याचं एक लहान बाळ आहे 6-7 महिन्याचं, त्याला डॉक्टर कोंबळेंच्या इथं स्कॅनिंग वगैरे करून ऍडमिट केलं आहे, ते आता सुखरूप आहे.